Te Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्या श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं श्रीचतुर्थपाशं पदं महंतं गोविंद योगेन्द्र मतास्य श्रीशंकराचार्य मतास्य पद्मपादैः हस्तावलकञ्च तंत्रोटकं वार्तिककारमन्नान् अस्मद्पुंसं श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाषितं वन्दे भगवतो पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मनमामिहं गुरुं ब्रह्मनमामिहं गुरुं ब्रह्मनमामिहं व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये पुढील भाग पाहण्यापूर्वी आपण एक भजन म्हणूया। 34 नंबरचं भजन आहे म्हणा। परम पूज्या श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामधला विषय हे जे भिक्षु गीत आहे, हे भिक्षु गीत आम्हाला सद्गुरु गुळवणी महाराजांच्या सहवासामध्ये प्रथमच ऐकायला मिळालं। पण आता जे भजन म्हटलं आपण, मी सद्गुरूंना ओळखिले गुरुतत्वांना जाण येले, त्यावेळेला मला सद्गुरूंचं स्वरूप कळलेलं नव्हतं। सद्गुरूंचं हे जे तत्वज्ञान आहे, सद्गुरु आपल्याला हे भिक्षुगीत कशासाठी सांगतायत त्यावेळेला मला काही कळलं नाही ते। आणि योगायोगाने तेच भजन आज आलं बघा। पण जेव्हा मी थोडंसं आणखी पुन्हा 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 त्यांच्याकडे जात आणि पुन्हा पुन्हा हे वाचू लागलो, त्यावेळेला कळलं की सद्गुरू महान आहेत। सद्गुरूंनी आपल्याला जे वाचायला सांगितलं आणि जे नेहमी वाचा म्हणून सांगतायत सगळ्यांना, त्याचा हेतू मला त्यानंतर कळला। आणि आज तर मला त्यांची सारखी आठवण येते गुळवणी महाराजांची।
हा जो काम क्रोध लोभ मोह मद मत्स नाना प्रकारचे विकारांनी जखडलेला मनुष्य आहे, हा अनेक संसाराच्या व्यापाने बंधनात असतो. या ठिकाणचा हा जो भिक्षू आहे हा ब्राह्मण जातीचा श्रीमंत आहे, धनाढ्य आहे, पैसेवाला आहे, शेतीबाडी आहे, मळे आहेत त्याचे, गाई म्हशीची खिल्लारं आहेत, घोड्यांच्या बगीचा घोड्यांच्या बाग हे तांगे आहे त्याच्याकडे, काय सगळं आहे त्याच्याकडे हो. पण इतकं असून हा इतका कंजूष, इतका कंजूष की तो स्वतः काही खात नाही आणि स्वतः न खाल्ल्याने तो इतरांनाही खाऊ देत नाही. तो म्हणतो नाही नाही खायचं नाही, तो खात नाही दुसऱ्याला खाऊ देत नाही. त्यामुळे त्याच्यावरची जी आता पाळी आलेली आहे ती तुम्ही काल पाहिली की त्याच्या घरातले सगळे लोक त्याच्या विरुद्ध गेलेले आहेत. बायका बाई मुलं बाळं सगळे म्हणाले की या बाबाला आता आपल्या घरात राहण्यात काय अर्थ नाही याच्या, चला आपण बाहेर जाऊ आता. म्हणून त्यांनी त्यांना गाठोडे बांधून जेवढं न्यायचं तेवढं घेतलं आणि बाजूला झाले, ते भाऊबंद बाजूला झाले. चोरांनी पाहिलं की आता हा एकटा आहे म्हणून घरा शिरले आणि चोरांनी जेवढा माल लुटून नेला त्याचा, अशा तऱ्हेनं त्याच्यावर अनेक एकामागून अनेक आपत्ती आल्या. त्याचे शेतमळे वगैरे जे होते ते त्या तिथल्या वाटेकऱ्यांनी वाटून घेतले, शेतमळाही त्याला राहू दिला नाही. अशा प्रकारे एकामागून एक संकट त्याच्यावर निर्माण झालेली आहेत बघा. आता रामनामाच्या प्रतापासाठी, रामनामाच्या प्रतापासाठी जळती महापापांच्या कोटी, थोर अधम मी एक सृष्टी. आता त्याला पश्चाताप होऊन राहिलेला आहे, तो म्हणतो मी फार अधम आहे, अरे मी त्या रामाचं एकदा सुद्धा नाव घेतलं नाही, अरे 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 एवढा पैसा एवढं होतं माझं परंतु त्या रामाचं एकदा सुद्धा नाव घेतलं नाही, ज्या रामाच्या नावाने कोटी पाप जळून जातात मी नाही घेतलं त्याचं नाव. नाम वाकपुटी न म्हणायची, माझ्या वाकपुटी म्हणजे माझ्या वाणीवर एकदा सुद्धा त्याचं नाव आलं नाही. ऐसा मानूनी अपराध, आता तो स्वतःला अपराधी समजतो, मी खूप मोठा अपराध केला, देवाचं नावसुद्धा घेतलं नाही. अनुतापे करिता खेद, त्याला अनुताप झाला, पश्चाताप झाला, आता खेद करून राहिला, दुःख करतोय. उपजला अति निर्वेद, तेची गोविंद स्वय सांगे. आता त्याला जे वैराग्य आलेलं आहे, अति निर्वेद म्हणजे त्याला विरक्ती आलेली आहे आता, कारण सगळं गेलं, तोच एकटा राहिलेला आहे, त्याची फजिती आहे, त्यामुळे त्याला आता देवाचं नाव न घेतल्यामुळे पश्चाताप होऊन राहिला आणि त्याला आता विरक्ती येत चालली. हात चुरुनी म्हणे कटकटा, हात चुरतो काही राहिलं नाही हातामध्ये. हात चुरुनी म्हणे कटकटा, ब्राह्मण देहो मोक्षाचा वाटा. अरे मला ब्राह्मणाचा देह मिळाला ज्याच्याने मोक्ष प्राप्त करता येतो,
ब्राह्मण देहो मोक्षाचा वाटा तो लाहोनी मी अति करंटा धन लोभ चेष्टा नाडलो. तो म्हणाला की मला एवढा मोठा ब्राह्मणाचा देह प्राप्त झाला असताना ज्याच्याने मोक्ष प्राप्त करता येतो तो देह मी व्यर्थ घालवला. बघा कशामुळे, धनाचा लोभ असल्यामुळे. धनाच्या लोभाने मी इतका वाईट बनलो. अरे 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 बघा बाबा, आता तो म्हणतो ज्या देहाच्या योगाने मोक्षाचे सुख मिळते त्या देहाला मी दुःख दिले. अरे या देहाने मोक्ष प्राप्त करता तो मुक्ती प्राप्त करता येते. ती मुक्ती तर नाहीच आहे, परंतु भयानक दुःख ओढून घेतली मी आणि आता मी दुःख भोगून राहिलो. मी द्रव्याचा लोभ करणारा असा अत्यंत मूर्ख झालो. माझ्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच जगात असणार नाही. आता त्याला स्वतःचा पश्चाताप झालेला आहे. तो म्हणतो मी जगामध्ये सगळ्यात मूर्ख मी झालो. धर्माच्या कामी द्रव्याचा व्यय न करता मी मोठ्या प्रयासाने पैसा जमून ठेवला आणि त्या पैशाची तर ही अशी दशा झाली, सगळा पैसा त्याचा असा निकालात लागला. कोणी गाठोडे बांधून घेऊन गेला सगळा पैसा. त्या पैशाची तरी अशी दशा झाली की त्याने मला आता अत्यंत दुःख झालेलं आहे. अरे धना, ए द्रव्या, ए पैशा, तू दुःख देणारा असतो का? आतापर्यंत मला सुख वाटत होतं तुझ्याकडून आणि पा तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आता असंच वाटतंच की पैसा आपल्याला सुख देणारा आहे, पैशाने सुख प्राप्त करता येतं असंच वाटतं आपल्याला. परंतु आता हा सांगतो की मला पैशाने दुःख दिलं. पैशाचा मोह फार वाईट आहे. या पैशाच्या मोहाने माझ्यावर दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे. अरे बाबा, द्रव्य लोभाचे आश्चर्य फार मोठे आहे. त्याच्यामुळे इहलोक तर नाहीच आता, पण परलोक सुद्धा नाही आता मला. मी इहलोक आणि परलोकाला दुरावलो. बाबा, सुलभ असलेले मोक्ष सुख त्याच्यामुळे अंतरले. मला वास्तविक मी ब्राह्मण असताना, श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असताना मला मोक्ष सहज मिळता आला असता, मी मोक्षाला अंतरलो. तो लोभ अनिवार नरक भोगावायला लावतो आता मला. अहो पहा, तो म्हणतो अहो बघा, ज्या नरकामध्ये कल्पपर्यंत बुडून राहिले असताही ठाव म्हणून लागत नाही इतका खोल नरक आहे बरं, त्या नरकामध्ये मी आता बुडून चाललो. तशा ठिकाणी हा धनलोक जीवाला नेऊन घालतो बरं. तेच मी नरदेहात मिळवले. मी काय मिळवलं? नरकामध्ये बुडण्याचं काम मला मिळालं. अरे अरे, जो ब्राह्मण देहात जन्माला आला तो तिन्ही लोकात पूज्य होतो. वास्तविक ब्राह्मणाचा देह सहसा मिळत नाही. असा ब्राह्मण देह मला पूज्य देह मिळाला.
मोक्ष त्याच्या पायाजवळ असतो ब्राह्मणाच्या. पण मला मात्र त्याने अत्यंत दुःखी केले आहे. मला बांधून घोर नरकाच्या स्वाधीन देऊन टाकलं. मी आता नरकात चाललो. मला उत्तम देह प्राप्त झालेला असता मी तो द्रव्याच्या लोभाने फुकट घालवला. हा हा म्हणता आयुष्य निघून गेलं माझं. आणि आता या देहामध्ये अनेक प्रकारच्या यातना आणि अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारची दुःख निर्माण झालेली आहेत. आता बघा, मला उत्तम देह प्राप्त झाला असता तो मी द्रव्याच्या लोभाने फुकट घालवला. हा म्हणता आयुष्य निघून गेले. आणि पश्चातापाने मात्र आता संतप्त झालेले देह. धनलोभामध्ये माझे फार मोठमोठे कष्ट व्यर्थ गेले. पण विवेकास वर्तमान पवित्र असे जे अत्यंत वैराग्य, पण विवेकास अत्यंत पवित्र असे जे वैराग्य, ते मात्र सुदैवाने आता मला उत्पन्न होऊन राहिलंय. एवढं धन गेलं, इतकं दुःख भोगलं, ते दुःख झालं गेलं, पण आता मला विरक्ती येऊन राहिली, वैराग्य येऊन राहिलेले, वैराग्य येऊन राहिले. वैराग्य उत्पन्न झालेले आहे. जो द्रव्यलोभी मनुष्य असतो तो सर्व दुःखाचे भांडार होय. बघा, द्रव्यलोभी मनुष्य दुःखाचं भांडार असतो. जो धनाने बद्ध झालेला असतो तो पामर आहे. अशा प्रकारे तो आपल्या तोंडानेच आपली निंदा करू लागला. आता लोकांनी तर भरपूर केली आहे त्याची निंदा. ती तर त्याने सगळी ऐकलेली होती. आता तो म्हणतो, मी माझ्याच तोंडाने माझी निंदा करतो, काय करू मी आता. माझे सगळे सद्गुण धुळीला मिळाले. अरे रे रे रे, बहुधा जे द्रव्यलोभी असतात त्यांना यलोकी सुख नसतेच. लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा, द्रव्यलोभी माणसांना या जगामध्ये सुख मिळत नाही. बरं, त्यांना यलोकी सुख नसतेच, कारण त्या द्रव्याचे रक्षण करण्यामध्ये त्यांना अतिशय दुःख होते. आणि ते धन गेले असता प्राणासमयच ओढवल्यासारखं होतं. ज्या धनाचं रक्षण त्याने प्राणापलीकडे जतन करून 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 सांभाळलं, ते धन गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आपला प्राणच गेला जणू काय. बाबा, ते द्रव्य सांभाळताना अतिशय कळम असतात. आणि त्या द्रव्याचा नाश झाला असता छाती फुटून जाते. अशा प्रकारे द्रव्यलोभ्याला या जगात कष्ट होतात. या लोकात अशा प्रकारचे दुःख असते.